नमस्कार, मी विजय साळवी। एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात म्हणजे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। राज्य विधानसभेची निवडणूक काल जाहीर होण्याची खोटी की महायुती आणि महाविकास आघाडीमधली जागा वाटपाची रस्सीखेच अधिक तीव्र झाल्याचं दिसू लागलंय। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2 चे नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे। तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं त्यावेळी तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं असं अमित शाह यांनी शिंदेंना सुचवल्याचं कळतं। अमित शहांचं हे वक्तव्य म्हणजे शिंदेंनी तिढा असलेल्या काही जागा भाजपसाठी सोडाव्यात यासाठीचं आवाहन होतं की दबाव तंत्र होतं, यावर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे। महायुतीत जागा वाटपाची सर्वात मोठी संभाव्य अडचण म्हणजे तिन्ही घटक पक्षांना समाधान वाटेल इतक्या जागा प्रत्येक पक्षाला मिळणं, कारण 2019 साली युतीत शिवसेना आणि भाजप हे दोनच प्रमुख घटक पक्ष होते। त्यावेळी भाजपनं 164 मतदारसंघात उमेदवार दिले होते, तर एकसंध शिवसेनेत 124 जागा त्या शिवसेनेनं लढवल्या होत्या। यंदा मात्र महायुती 2 ऐवजी 3 मुख्य घटक पक्ष आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या ही कमी होणार आहे हे निश्चित, आणि तेच सर्वाधिक अडचणीचं आहे। मंडळी सिटिंग म्हणजे विद्यमान आमदारांच्या जागा मागायच्या नाहीत हे जागा वाटपाचं मुख्य सूत्र असलं तरी पराभूत जागांचं वाटप कसं करायचं यावर येऊन घोडं अडतंय। आता अमित शहांचा इशारा किंवा त्यांची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती गांभीर्याने घेतात, तसंच लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीसाठीही महायुतीच्या जागा वाटपाला उशीर होतो की जागा वाटपाची घोषणा ही वेळेत होते, याकडे राजकीय निरीक्षकांचं आता लक्ष लागलंय। मंडळी, अमित शहांच्या या कथित वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया, विश्लेषण सारं पाहणार आहोत, पण सध्या तरी पाहूयात या घडीचा आपला पहिला प्रश्न जो आपण झिरो ओव्हरमध्ये नेहमी विचारतो, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला, जागा वाटपाच्या चर्चेत अमित शहांचं हे वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्र आहे असं वाटतं का, होय आणि नाही असे दोन स्वाभाविक पर्याय आम्ही आपल्याला दिले होते। म्हणजे अमित शहांचं हे कथित वक्तव्य किंवा या विधानावर आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रियाही विचारली, त्यावेळी त्यांनीही एकनाथ शिंदेंनी मन मोठं करून त्याग केला पाहिजे असं थेट वक्तव्य करून एक पाऊल पुढे उचललं। मुख्यमंत्री पद जे असतं ते प्रचंड या राज्याचा प्रमुख असतं, शेवटी सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानेच असतं, प्रधानमंत्र्यांच्या नावाने देशाची सरकार असतं, त्यामुळे एकनाथ शिंदे सरकार आहे। तर एकनाथ शिंदेजीचा आमचाही आग्रह असतो नेहमी की एकनाथजींना की थोडं आम्ही आता आमचे एवढे आमदार आहे, एवढा मोठा पक्ष आहे, एवढा पक्ष सांभाळायला लागतो, एवढी संघटना सांभाळ लागतं, त्यांचाही त्याग आहे आमचाही त्याग आहे। आता या त्यागाचा कुणाचा किती त्याग हे काही पॅरामीटर लावता येत नाही किंवा कॅल्क्युलेटरही लावता येत नाही। मला असं वाटतं की त्यांनी आपली समज लक्षात घेऊन एकनाथजींनी आता मोठं मन करून आम्ही काही थोडं कमी जास्त करून युती पुढे नेली पाहिजे आणि राज्याच्या 14 कोटी जनतेला युतीची गरज आहे हे पूर्ण केली पाहिजे। आपण पाहिलं, आपण ऐकलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत, पण भाजपची ही भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पूर्णतः मान्य नाही। जसा त्यांनी त्याग केला तसा आम्हीही केला, आम्ही मोठी हिंमत दाखवली म्हणून भाजप आणि शिवसेनेचं सरकार हे येऊ शकलं असा सूर शिंदेंच्या शिवसेनेकडून लावण्यात येतोय। अमित शाह साहेबांनी जेव्हा आम्ही उठाव केला ना त्या टायमाला निश्चित त्यांचं सहकार्य आम्हाला होतं हे आम्ही नाकारत नाही, परंतु त्याग करताना आम्ही जी काही हिंमतसुद्धा दाखवली ना त्यालाही महत्त्व आहे। आणि जरी आम्ही हिंमत दाखवली नसती, सत्ता परिवर्तन झालं नसतं, तर सत्तेमध्ये आपण आलो नसतो, हे याची जाणीव सर्वांनाच आहे। म्हणून त्यांचाही त्याग आहे आमचाही त्याग आहे, परंतु एक वडील धारेच्या नात्यानं त्यांनी जी काही सूचना केलेली त्यांनी असा आग्रह वगैरे नाही केला, परंतु त्यांनी सूचना केली की आता महायुतीमध्ये लढताना आपण ह्या सर्व बाबी ज्या आहेत लक्षात घेतल्या पाहिजेत। त्यांनी जसा त्याग केला तसा आम्ही पण त्याग केला ना, कामी नाही त्याग केला,
जर आम्ही त्याग केल्यामुळेच हा आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि महायुतीची सत्ता आलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका ही योग्य आहे आणि आता निवडणूक आहे त्याला सगळ्यांनी मिळून मिसळून करायचं आहे. महायुतीची सत्ता जर परत आणायची असेल तर मग सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी भाजपच्या नेत्यांनी त्याग केला असं वक्तव्य अमित शहांनी केल्याचं मान्य करणं महायुतीला जड जाणं हे स्वाभाविक आहे मंडळी. त्यामुळे महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारण्यात आला त्यावेळी असं काहीही घडलं नसल्याचं शिंदे आणि फडणवीसांनी सांगितलं. असं तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठंही काही कोणीही बोललेलं नाही आणि कोणी आम्ही ऐकलेलं नाही. एक मिनिट, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटत. टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज. असं कुठेही बोललं नाही, काही म्हटलेलं नाही. तुम्ही आमच्यामध्ये प्रश्न घेऊ. अभिषेक, अभिषेक मंडळी, ही सारी घटना तुम्ही ऐकताय वेगवेगळ्या नेत्यांच्या तोंडून, पण अमित शहांनी शिंदेना त्याग करायला सांगावं आणि त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया द्यायची नाही असं होऊच शकत नाही. अपेक्षेप्रमाणे आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर तोंडसूप घेतलं आणि त्यांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तरही दिलं. भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द अजिबात शोभत नाही. शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे पक्ष जे प्रादेशिक अस्मितेचे पक्ष आहेत ते तोडणं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना काही दिवस जुळवून घ्यायला सांगितलं, याला त्याग म्हणत नाही, याला स्वार्थ म्हणतात. आणि त्या माध्यमातून त्यांनी जी महाराष्ट्राची लूट केली त्याला काय त्याग म्हणणार? त्याग त्याची व्याख्या ही संजय राजाराम राऊतला कळणारच नाही. ते सगळंचं सगळं ओरबडणारा आणि घरी आणणाऱ्या माणसाला, भ्रष्टाचारी माणसाला तरी त्याग काय असतो हे त्याला आयुष्यात कळणार नाही, म्हणून इकडे तिकडे तोंड घालत फिरतोय. आणि आता आपण पुन्हा वळूयात अमित शहांच्या त्या कथित वक्तव्याकडे, कारण त्याच्याशीच निगडीत होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहायच्या, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न, तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला, जागा वाटपाच्या चर्चेत अमित शहांचं हे वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्र वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय होते. यूट्यूबवर प्रल्हाद भेंडे म्हणतायत, त्याग कसला, सत्तेची मजबुरी, सत्तेसाठी वाटेल ते, ही भाजपची नीती. यूट्यूबवरच शेखर कराळे म्हणतायत, आता त्यांना शिंदेंची गरज नाहीये, जास्त जागा लढून मुख्यमंत्री त्यांचाच बसवणार, शिंदे आतापर्यंत फ्री हिट खेळलेत, आता शिंदेना दुसऱ्याला स्ट्राईक द्यावी लागणार नाहीतर विकेट जाईल. यूट्यूबवरच विनोद मुंढे म्हणतायत, नाकापेक्षा मोती जड नको व्हायला, आता शिंदेंची गरज वाटत नसल्यानं नक्कीच अमित शहा यांचे दबाव तंत्र आहे. सोमनाथ गवळी यूट्यूबवरच म्हणतायत, अमित शहा जे म्हणाले ते 100% सत्य आहे. यूट्यूबवरच वैभव वैद्य म्हणतायत, अमित शहांकडून काय अपेक्षा ठेवायच्या, जे होतंय ती भाजपची स्क्रिप्ट आहे, कर्माची फळं दुसरं काय.
फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, शहानी आधीच सांगितले होते 2019 भाजपा स्वतंत्र लढेल, युती असणार नाही, त्यावेळीच सावध व्हायला हवं होतं. फेसबुकवर जीवाबा भुईंबार म्हणतायत, होय दबाव तंत्र आहे, नाहीतर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही. फेसबुकवरच विकास बोरसे म्हणतायत, होय 100% दबाव असणारच आणि आता शहांच्या इशाऱ्यावरच चालावं लागेल. इंस्टाग्रामवर अमोल काळे म्हणतायत, नाही भाजप लोकांच्या नजरेत विलन होऊ नये म्हणून शिंदेना मुख्यमंत्री केलं होतं. अभय स्वागत आहे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे झिरो अवर. अभय, हे सगळं अमित शहांच्या विधानाविषयी जी चर्चा सुरू आहे की त्यांनी शिंदेना सांगितलं की भाजपनं तुम्हाला मुख्यमंत्री पद देताना त्याग केला होता, तर या सगळ्याचा राजकीय अर्थ नेमका आता कसा घ्यायचा? नाही विजय, असं आहे की त्या बैठकीला जे उपस्थित होते त्या तिन्ही लोकांनी याचा इन्कार केलाय, तरी पण हे असं वक्तव्य त्यांनी केलं असेल असं गृहित धरलं तर मला वाटतं की आघाडीच्या राजकारणामध्ये त्याग हा अध्यारूतच असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही शतप्रतिशत आपली सत्ता असावी अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते, परंतु आघाडीच्या राजकारणासाठी त्यांना तो त्या त्यांच्या स्वप्नाचा त्याग करावा लागतो. कधीकधी वेगवेगळी राजकीय समीकरणं मांडताना आपल्या विचारधारेचा काही वेळा त्याग करावा लागतो आणि किमान समान कार्यक्रम ठरवावा लागतो. त्याच्यामुळे आघाड्यांचं राजकारण जेव्हा येतं तेव्हा त्याग हा शब्द त्याच्यात अध्यारूतच असतो. आता या संदर्भात समजा जर असं वक्तव्य झालं असेल असं गृहीत धरलं तर मला वाटतं की निश्चितपणे भाजपाचा जागा वाटपाचा तर पेच असणारच आहे. सिटिंग गेटिंग या तत्वाने जरी विचार केला आपण तरी पण जास्ती निवडून येण्याची क्षमता कुठल्या पक्षाकडे आहे, तशी क्षमता असलेला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे हे जेव्हा बघून ठरवलं जातं तेव्हाही काही मतदारसंघाबद्दलचा वाद निर्माण होऊ शकतो आणि त्या संदर्भात मी एकमेकांना सांगताना की तुम्ही समजून घ्या, त्याग करा अशा गोष्टी होऊ शकतात. पण याच्यातून फार मोठी काही उलथापालथ किंवा त्याची चर्चा याच्यातून अभिप्रेत आहे असं मला वाटत नाही. मुळात असं वक्तव्य झालंय की नाही ते पण माहीत नाही, परंतु आघाडीच्या राजकारणाचा त्याग हा एक अध्यारूत भाग आहे एवढं नक्की. अभय, आपण अनेक वर्ष राजकीय पत्रकारितेत आहात, अशा गोष्टी उघडपणे कोणी सांगत नाही, शेवटी तुमच्यासारखे अनेक रिपोर्टर असतात, त्यांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून सूत्रांची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचत असते. पण या जर वक्तव्याकडे आपण पाहायचं तर गेल्या महायुतीच्या बैठकांपासून आपण पाहतो आहे प्रत्येक प्रश्नावर तोडगा कोण काढणार तर अमित शाह काढणार, महाराष्ट्रात वारंवार येणार कोण तर अमित शाह येणार. तर हे सगळं लक्षात घेता या तीन नेत्यांवर, म्हणजे तीन प्रमुख नेत्यांवर, वरती जो सुपर पॉवर कोणी आहे तर अमित शाह आहेत, त्यामुळे हे अमित शहांचं दबावतंत्र मानायचं, इशारा मानायचा का मैत्रीपूर्ण सल्ला मानायचा? नाही, मध्यस्थी करण्यासाठी किंवा अंतिम तोडगा काढण्यासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्यांची मदत घ्यावीच लागते कुठल्याही राजकीय पक्षाला. जेव्हा कुठला तिढा, विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीतला तिढा स्थानिक पातळीवर सुटत नाही तेव्हा स्वाभाविकच मग अशा वेळेस वरिष्ठ नेत्यांची मदत घेतली जाते. अनेकदा आपण असं बघतो की तीन लोकांचा अनेकदा अनेक उमेदवार असतात आणि तीन लोकांची पॅनल बघून आपण ते पक्षश्रेष्ठीकडे पाठवले जातात की या संदर्भात तुम्हीच निर्णय घ्यावा म्हणून. तशी काही भूमिका या संदर्भात पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागते. त्यामुळे मला वाटतं की या जागा वाटपाचा तिढा सोडवताना अमित शाह यांचा रोल महत्त्वाचा असणार आहे. जे विषय इथल्या स्थानिक पातळीवर सुटणार नाहीत त्या संदर्भात त्यांना निर्णय घ्यावा लागेल. मुळात आता आघाडीच्या पण जागा वाटपाची चर्चा आपण बघितली तर बाकीचे नेते चर्चा करतायत आणि जिथे या वादावर तोडगा निघत नाही अशा वेळेस शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला त्यात मध्यस्थी करावी लागते. मागच्या वेळेस विशेषतः लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं की काही जागांच्या बाबतीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो एक तिढा होता, पण त्यावेळेसही वरिष्ठ पातळीवरून थोडे हस्तक्षेप करून तो वाद बाजूला ठेवून एकसंघपणे निवडणुका लढवण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं याच्याकडे बघावं लागेल. विजय, अभय, ही खरं तर कालपासून बातमी सुरू आहे,
पण आपण त्याच्या आधी जर बघितलं अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा घेतला होता आणि पंखामध्ये बळ भरलं त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या, त्यावेळी त्यांचं एक वाक्य होतं, 2024 साली महायुतीचं सरकार पण 2029 साली भाजपचं स्वबळावर सरकार आणायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे, ही त्याची सुरुवात मानायची नाही, शतप्रतिशत त्यांचं स्वप्न आहेच. म्हणजे मुळात त्यांनी त्यागाची सुरुवात स्वतःकडून केली असं म्हणायला हरकत नाही, कारण ते 2024 संदर्भात त्यांनी स्वतःच त्यागाची तयारी दर्शवलेली दिसते या निमित्ताने, कारण ते 2029 बोलतायत. तर आत्ताचं सरकार आपलं एकट्याचं नसेल तर आपण मिळून आणतोय असं करून कार्यकर्त्यांनाही शेवटी असं असतं की सगळ्या कार्यकर्त्यांना, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आघाडीचा मध्ये लढावं असं वाटत नाही, कारण प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तुमचे इच्छुक असतात. अशा वेळी त्यांना एकत्र ठेवणं आणि पुढच्या काही गोष्टींची पुढची स्वप्नं दाखवणं हे मला वाटतं की हे नेत्यांचं काम असतं, आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की त्या वाक्याकडे बघावं लागेल. आत्ता तरी त्यांनी आपल्याला आघाडीत लढायचं आहे हाच संदेश आपल्या कार्यकर्त्यालाही या वाक्यातून दिलेला आहे असं म्हणावं लागेल. विजय, अभय, आज एक महायुतीची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी हा प्रश्न सगळ्यांनाच विचारण्यात आला होता, दोघांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी याचा इन्कार केला, पण त्याच वेळेला अजितदादा टेबल न्यूज करून माईकवर सांगत होते, तर या घटनेकडे आपण कसं पाहायचं? नाही, एक निश्चित आहे की इन्कार करण्याच्या बाबतीत तरी त्यांच्यात ते कुठे मतभेद आहेत असं दिसलं नाही. एक संघ स्वाभाविकच आहे, तिन्ही राजकारणातले मुरब्बी नेते आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न येणार याची त्यांना पूर्वकल्पना असणारच, त्यामुळे आपली एकसुरात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि कदाचित ती वस्तुस्थिती पण असेल. पण तू जी बातमी आली आहे त्यानुसार त्या त्यागाची कल्पना मला वाटतं की कुठल्या एकाच पक्षाला किंवा एकाच व्यक्तीला अशी दिली नसणार, तर हा जागांचा संदर्भ असेल, कारण पुढच्या बाबतीत अजून हे पक्ष कुठलंही भाष्य करायला तयार नाहीत. जसं महाविकास आघाडीत चर्चा होते चेहऱ्याची, ती चर्चा मला वाटतं की महायुतीच्या नेत्यांनी शिताफीने टाळलेली आहे, आणि आजही उत्तर त्यांनी एकसंघपणे देत तो चेहऱ्याचा प्रश्नही पुन्हा शरद पवारांकडे सोपवला की तुमचा चेहरा सांगा, आमच्याकडे तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय, तुमची निवडणूक तुम्ही कोणाच्या चेहऱ्याखाली लढताय हा प्रश्न पुन्हा आज त्यांनी टोलवलाय. असे अनेक प्रश्न आता पुढच्या काळामध्ये एकमेकाकडे टोलवताना आपल्याला दिसतील, त्यातलाच हा एक भाग म्हणावा लागेल. की महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या स्पर्धेमुळे हा प्रश्न सातत्यानं विचारण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या स्पर्धेतनं आधीच माघारी घेतलेली आहे, पण महायुतीत तीन तीन नेते असे आहेत जे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात किंवा त्या स्पर्धेत येऊ शकतात, तरीसुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात येत नाही आहे, आणि म्हणूनच महायुतीकडनं पहिले आप असं म्हणण्यात येतं का, म्हणजे महाविकास आघाडीनं आधी जाहीर करावं? नाही, अनेकदा एक लक्षात घ्यायला पाहिजे विजय की आघाडीच्या राजकारणात अनेकदा चेहरा जाहीर केल्यामुळे किंवा संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपद ठरणारे असे विषय असतात, तेव्हा अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याच मित्रपक्षाचं संख्याबळ कमी करण्याचे पाडापाडीचे प्रयत्न झालेले आपण अनेकदा पाहिलेले आहेत. म्हणजे त्यामुळे म्हणजे भाजपाने हा आरोप केला होता की 2019 शिवसेनेला, मागे काँग्रेस राष्ट्रवादीमध्येही या संदर्भात एकदा चर्चा झाली की इवन 95 नंतर 99 ज्यावेळेस शिवसेना भाजप सरकार त्यावेळेस निवडणुकीला सामोरं गेलं तेव्हाही शिवसेनेकडून असा आरोप झाला होता की भाजपाकडून या संदर्भात काही झालं. त्यामुळे निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाताना आधीच चेहरा जाहीर करून पाडापाडीचं राजकारण होणार नाही, किंवा एखादा नेता जाहीर केल्यामुळे अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची उमेद कमी होणार नाही याची काळजी राजकीय पक्ष घेत असतात, आणि मला वाटतं की त्यामुळे याच्यावर आत्ताच जाहीर चर्चा करून त्याला आणखी फाटे फुटण्यापेक्षा आपण एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी याबद्दल मौन पाळगलेलं पर अशी भूमिका राजकीय पक्षाची असू शकते, आणि ते काय पहिल्यांदाच घडतंय असं नाही. विजय, धन्यवाद. अभय, आपण ही सविस्तर चर्चा केलीत आणि आपलं मत मांडलं त्याबद्दल. मंडळी, वळूयात पुढच्या बातमीकडे. पण असं म्हणतात की भगवा रंग हा त्यागाचा आहे,
दोन्ही पक्षांच्या झेंड्यामध्ये भगवा रंग आहे, त्यांच्या हिंदुत्वाचा रंग भगवा आहे, पण त्याग कुणी करायचा हा प्रश्न अर्थातच जागा वाटपाच्या चर्चेत येणार आहे. महायुती संदर्भातल्या बातम्या आपण पाहिल्या, आता आपण पाहणार आहोत एबीपी माझाच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पोल सेंटरला. यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 105,000 आणि आमचा प्रश्न आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला, जागा वाटपाच्या चर्चेत अमित शहांचं वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेवर दबावतंत्र वाटतं का? होय असं उत्तर दिलं आहे 87% प्रेक्षकांनी आणि नाही असं उत्तर दिलं आहे 13% प्रेक्षकांनी. एक्सवर याच प्रश्नावरचा प्रेक्षकांनी दिलेला कौल आपण पाहतोय. 82% म्हणतायत एकनाथ शिंदेंवरचं हे दबावतंत्र आहे, होय, आणि नाही म्हणतायत 18% प्रेक्षक. इंस्टाग्रामवर त्याच प्रश्नाला काय कौल येतोय तो आपण पाहतोय. 80% नागरिक म्हणतायत होय आणि 20% नागरिक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 56% नागरिक म्हणतायत होय पण 44% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी आता चर्चा करूयात महायुती सरकार समोरच्या आणखी एका मोठ्या राजकीय आव्हानाची. आव्हान म्हणाल तर जालन्याच्या अंतरवाली सराटीतून, पण प्रत्यक्ष विचार केला तर हे आव्हान प्रत्येक मतदारसंघात आता उभं ठाकलंय आणि त्याला कारण आहे मनोज चरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे मुख्य आंदोलन. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन हे वेगवेगळ्या स्वरूपात का होईना आजही सुरू आहे. त्यात त्यांनी केलेली उपोषणं, मोर्चे, सभा आणि नुकताच पार पडलेला त्यांचा नारायणगडावरचा दसरा मेळावा याचाही समावेश आहे. बरं, आम्ही हे का सांगतोय तर त्याचं कारण आहे 20 नोव्हेंबरला येणारी विधानसभेची निवडणूक आणि त्यात मनोज जरांगेंची संभाव्य भूमिका. आता तुम्ही म्हणाल की जरांगे पाटलांचा ना पक्ष ना त्यांनी कोणत्या आघाडीत जाण्याची घोषणा केली आहे, मग त्यांच्या भूमिकेचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? मंडळी, जर असा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ना तर फक्त 3 महिने मागे जा. तसं केलं की तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ते आहे लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला निकाल. मनोज जरांगे फॅक्टरमुळे भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या ही 2 अंकीवरून 1 अंकी झाली आणि आताही मनोज जरांगेंची भूमिका पाहिली तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होते की काय असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांच्या मनात उपस्थित होतोय. कारण मनोज जरांगे यांनी केलेली घोषणा, ती घोषणा काय आहे तर मनोज जरांगे पाटील उद्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 20 ऑक्टोबरला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की लोकसभेप्रमाणे फक्त सरकारविरोधात आवाज उठवायचा याचा निर्णय ते जाहीर करणार आहेत. बरं, जरांगे पाटलांनी ही घोषणा करण्याआधीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक आवाहन केलं होतं, पण त्याच आवाहनावर उत्तर देत असताना मनोज जरांगेंनी आपलं फेवरेट टार्गेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निशाणा बनवलं. कसं, तुम्हीच बघा. मनोज जरांगे पाटील यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय आणि आमच्या पोरांचं वाटोळं केलं की आमचा फायदा आहे का? 1 लाख तरुणांना उद्योजक बनवलं, 1.5 लाख पोरावर केसेस केला, खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. देऊ आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत. मराठ्यांच्या आंदोलना पुढे ओबीसीच्या आंदोलनं बसवली देवेंद्र फडणवीस, हे आमचा फायदा आहे का? मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि ते फक्त टार्गेट देवजी ना करताय. आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब. मंडळी, ही जुगलबंदी आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोतच, पण त्याआधी पाहूयात मनोज जरांगें संदर्भातला आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न होता विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले तर कुणाला फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? मंडळी, आता आपण मनोज जरांगेंच्या वक्तव्यांसह
राज्य सरकारच्या भूमिकेचं विश्लेषण करूयात. महायुती सरकारच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात राज्य सरकारच्या मागील 2.5 वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला. विरोधकांवर टीका झाली, मग प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. आता महायुतीची पत्रकार परिषद असेल तर मनोज जरांगेंसंदर्भात प्रश्न येणारच, आणि झालंही तसंच. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी सविस्तर उत्तर दिलं. इतकंच नाही तर गेल्या 2.5 वर्षात मराठा समाजासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामांचा पाडा त्यांनी वाचून दाखवला. इतक्यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांनाच एक आवाहन केलं. इकडे महायुतीची पत्रकार परिषद संपली आणि तिकडे मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू झाली. मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करत असतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला उत्तरही दिलं. पण आजही त्यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीसच होते. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय. उसार्थी दिलंय, मण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, 1,00,000 तरुणांना उद्योजक बनवलं. अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण. 1,50,000 पोरावर केसेस केला. खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. तो नॉन क्रिमिनल निघाणार पोरांच्या आपल्या आमच्या. ही एक खूप छान फायदा केला त्यांनी. फुकट केसेस लय मोठ्या केल्या, ह्यो फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सगळेस्वारीची अंमलबजावणी होऊ दिली नाही, ह्यो फायदा आहे का? सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं गॅजेट फडणवीस साहेबांनी लागून होऊ दिलं नाही, ह्यो काय आमचा फायदा आहे का? आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणले, आणि आता 15 जाती ओबीसीच्या आरक्षणात घातल्या, आणि आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हे आमचा फायदा आहे का? परत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असताना मनोज जरांगे पाटलांनी एक मोठं वक्तव्यही केलं. आपण तेही पाहूया काय म्हणतात. आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब, तेवढाच धाडसी माणूस आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. म्हणतोच ना मी रोज, पण दिलंच नाही. तुम्ही तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही. आम्ही म्हणतच होतो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकतात, बाकी कोणी नाही. आणि आजही मराठा समाजात त्या शब्दावरती तुमच्याविषयी चांगली प्रतिमा होती, पण आता तुम्हाला कोण काम करून देत नाही आम्हाला माहितच नाही. मंडळी, मनोज जरांगेंची दोन्ही वक्तव्य नीट ऐकलीत ना? एकीकडे मराठा आरक्षणावरून त्यांचा एकनाथ शिंदेंवर असलेला प्रचंड विश्वास दिसतोय, पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा रागही उघडपणे दिसतोय. बरं, मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही मनोज जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलंय, त्यामुळे भाजपमधून उत्तरं यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे असताना मनोज जरांगे पाटील फडणवीसांना का टार्गेट करतात, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी विचारलाय. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. मला हे समजत नाही, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि ते फक्त टार्गेट देवेंद्रजींना करतायत, फक्त भाजपला करतायत, मला हे कारण समजत नाही त्यांचं. म्हणजे काय, मला हे न उलगडणारं कोड आहे. ते मुख्यमंत्र्यांना विचारत नाही, फक्त भाजपला विचारतात, आणि म्हणून मला असं वाटतं की ते का असं बोलतायत. भाजपला सुपडा साहेब, भाजपचा सुपडा साहेब, देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साहेब, मला वाटतं असं टार्गेट केल्यासारखं तुम्ही का बोलतात? कशामुळे बोलता तुम्ही? तुम्ही सरकार म्हणून बोललं पाहिजे, पण तुम्ही तसं शब्दही काढत नाहीये. तुम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच त्या ठिकाणी दिसतंय. आता गिरीश महाजनांच्या या मुद्द्याला जरांगे पाटील काय उत्तर देणार हे लवकरच कळेल. पण आता बातमी जरांगेंच्या एका भेटीची. मनोज जरांगे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीचा एक फोटो 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. मग राजकीय चर्चांचं वादळ थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच शांत केलं. पाहूयात ते काय म्हणतायत. एक आंदोलक म्हणून मी त्यांची भेट घेतली नाही, या आंदोलनामध्ये त्यांचे माझे जे काही मैत्रीचे संबंध आले, राजकारणाच्या पलीकडचे संबंध आले, ते ऑन दी वे ते होते, आणि म्हणून रात्री उशिरा मी त्यांना भेटलो. त्याचा फोटो तुम्ही टाकला, नाकारायचं कशाला? परंतु त्याच्यामध्ये
नक्कीच आम्ही नक्की काय केलंय मनोजींच्या मागणीवरनं ही गप्पाटप्पामधनं चर्चा झाली, पण त्याच्यातनं राजकीय कन्क्लुजनपर्यंत आपण जाऊ नये ही माझी विनंती आहे. आणि मंडळी, आता आपली पुन्हा वेळ झाली आहे ती मीडिया सेंटरला जाण्याची, कारण आपल्या प्रेक्षकांनी आपल्या दुसऱ्या प्रश्नावर काय कौल दिलाय, काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहण्याची. आजचा प्रश्न होता, विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले तर कुणाला फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? हा आपला प्रश्न होता. त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण आधी पाहूयात. यूट्यूबवर BJ1710 म्हणतायत, जरांगे उमेदवार उभे करणारच नाहीत, काकांचा तसा आदेश नाही. सुभाष सानप म्हणतायत, मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे केले तर मवियालाच फटका बसू शकतो, पण सध्या तरी मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार नाहीत असंच वाटतंय. यूट्यूबवर संध्या परब म्हणतायत, जरांगेंनी उमेदवार उभे केले तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल एवढं निश्चित, जरांगे हा आंदोलनजीवी प्राणी आहे हे मराठा समाजाला कळून चुकलंय. रतन यूट्यूबवर म्हणतायत, उमेदवार उभे करू नये, जे जे उमेदवार मराठा आरक्षणासाठी संघर्ष करतील त्या त्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे. यूट्यूबवर भाऊसाहेब दबके म्हणतायत, मनोज जरांगे पाटील यांची ताकद निवडणुकीनंतर समजेल, महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नाही हे दाखवून दिलं जाईल. यूट्यूबवरच अनिता जायभये म्हणतायत, मनोज जरांगे हेच महाविकास आघाडीचे आहेत. एक्सवर वीरा म्हणतायत, उमेदवार बघून मतदार मतदान करतात, जातीच्या आधारावर मतदान करण्याचे दिवस कधीच गेले. आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता पाहूयात यावरती कौल काय आलाय, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. मंडळी, यूट्यूबचा कौल हा आणखी बदलताना दिसेल आपल्याला, कारण मतं आली आहेत 1.5 लाख, आणि त्या 1.5 लाख मतांनंतर कौल चित्र थोडं बदलतंय, महायुतीला फटका बसेल असं 69% नागरिक म्हणतायत, आणि 31% नागरिक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. केवळ 3 तासांमध्ये एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमधल्या दुसऱ्या प्रश्नाला 1.5 लाख प्रेक्षकांनी आपला कौल नोंदवलेला आहे. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, कुणाला फटका बसेल तर महायुतीला फटका बसेल असं 63% प्रेक्षक म्हणतायत, आणि 37% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 67% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसेल, 33% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. आणि फेसबुकवर 59% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसेल, आणि 41% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. मंडळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिका ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे केले तर सर्वच उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो, मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही ही जरांगेंची स्पष्ट भूमिका आहे, आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्या मुद्द्याचा मराठवाड्यात जोरदार फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1च जागा महायुतीला जिंकता आली होती, त्यामुळे जरांगेंनी उमेदवार उभे करण्याची किंवा विशिष्ट एखाद्या पक्षाचे उमेदवार पाडण्याची भूमिका घेतली तर महायुतीला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीला जरांगेंची चिंता सतावते आहे, त्या तुलनेत महाविकास आघाडी कमी चिंतेत आहे, आणि त्याचं कारण म्हणजे शरद पवार,
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांवर जरांगे अजिबात टीका करत नाही. त्यांचा रोख हा प्रामुख्यानं सत्ताधारी महायुतीकडे असतो आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांवर जरा जास्तच. पण त्यांच्या या भूमिकेतही कधी कधी विसंगती आढळते. मराठा आरक्षण देण्याची एकनाथ शिंदेंची खूप इच्छा आहे पण फडणवीस त्यांना तसं करू देत नाहीत असा दावा जरांगेंनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे शब्द बदलले. या राज्यात मराठा आरक्षण कुणी देऊ शकत असेल तर ते केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे नेमकं काय करतील याचा अंदाज सध्या तरी बांधता येत नाही. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांनी तसं केलं नाही आणि म्हणूनच जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीत काय करतात, आपले उमेदवार उभे करतात की महायुती विरोधात भूमिका घेतात यावर आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणं ही अवलंबून असणार आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला तब्बल 6 वर्षांनी लोकनियुक्त सरकार मिळाले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीनगरच्या दल लेकच्या तीरावर असलेल्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि त्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर तिथं सरकार स्थापन करणारा नॅशनल कॉन्फरन्स हा पहिला पक्ष ठरलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.